TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. First delivery, right arm over. Foolish length. Apratim. Apratim. Apratim as Bhavesh. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय शॉर्ट मिड विकेटच्या वरनं 38 सर्कलच्या वरनं चुकीचं क्षेत्ररक्षण अतिशय चुकीचं क्षेत्ररक्षण विकेट आता मात्र फळीची वरची कडा घेतली यष्टी रक्षक मात्र कुठलीच चूक करत नाहीये हार्दिक सज्ज होतो पुन्हा आपला स्ट्राईक गेन करणं यावेळी मात्र हार्दिकने हा चेडू सारा प्रेक्षकांमध्ये षटकार सहावा पंकज दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे यावेळी मात्र हा चेडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ढकलला ज्यावर एक धाव येईल गोलंदाज भावेश इज ऑन फायर दुसरा गोलंदाज आलाय धीरज गोलंदाजी केली जाते शॉर्ट एक्सा कव्हर आणि पॉइंटच्या मध्यावर चेंडूला खेळलं जात आहे आणि चेंडू गेलाय सरळ सीमारे खापार चौकार चार धावा एक मोठा फटका सौभाग्यवती पूर्वाताई पंकज पाटील यांच्या बॅनरच्या कलानं हा फटका खेळला गेला एक सलामी दिली गेली त्या फ्लेक्स बॅनर धावा धाव फलकावर लागल्या तर गोलंदाज पुन्हा एकदा धीरज आता मात्र जबरदस्त चेंडू वन्स अगेन सिलिमिडॉनला चेंडूला हाताळलं जात आहे एक धाव पळून काढली जाते आणि या एकेरी धावेनं धाव फलक 24 धाव लागतं वन्स अगेन गोलंदाज धीरज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट शॉर्ट ऑफ लेंथ आणि हा शॉर्ट ऑफ लेंथच्या चेंडूवर बैल गेला आणि झोपा गेला नाही तितक्या कलानं पद्धत आली ते होऊ शकलं नाही आता मात्र पुन्हा एकदा खडेखडे मल्टी हिट देण्याचा प्रयत्न करतोय आणि षटकाची समाप्ती धाव फलकावर धावा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू अप्रतिम लॉफ्ट चेंडूकाल एक चित्ररक्षक येईल झेल पकडला जातोय फलंदाज परतलाय बाद होऊन हा जो विकेट घेतला त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा एक नामी संधी आली होती परंतु यष्टी रक्षका करणं चुकीचं क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकाच्या कोऑर्डिनेशन जर असतं राईट आर्म ओव्हर खडेखडे म्हणते चेंडूला लॉफ केलं करून दिला जातोय चेंडू जाईल सीमारेखा थांबवलं जात आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण चांगला प्रेझन्स ऑफ माइंड कारण चेंडूवर जवळजवळ 2 धावा वाचवल्यात धावाच्या रूपानं षटकातला पुढचा चेंडू अप्रतिम फटका कार्पेटच्या साह्यानं चेंडूला खेळला गेला सिली मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडिश लॉंग ऑफला आणि सुंदर फेक आहे परंतु कलेक्शन ऑन फायर राईट आर्म ओव्हर खडेखडे मल्टी हिट देण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र चेंडू आला एअर होस्टेसची चुंबी घेऊन जेल पकडला जातोय 500 रुपये गोलंदाज हार्दिक राईट आर्म ओव्हर पहिल्या चेंडूवर प्रहार आल्या आल्या प्रहार केला जातोय ब्रँडेड फटका षटकार 6 धावा पूर्ण फलक जे धाव फलक ओपन केलं जात आहे पाहूया तर षटकातला पुढचा चेंडू अक्रॉस द बॅट न पंचांकडे अपील केला जातोय पंचांकडे दाद मागितली जाते परंतु डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते आणि लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव बिग मल्टी हिट पाहायला मिळाला त्यासाठी आता मात्र खडेखडे एक मोठा फटका षटकार एक ब्रँडेड फटका प्रहार 6 धावा एकंदरीत 31 धावांचा पाठलाग करतोय भिनार संघ वन्स अगेन बॅक टू बॅक षटकार मारण्याच्या मोहानं या मोहाला आवरू शकला नाही आणि पारिजात पाहूयात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अप्रतिम फटका चेंडू येतोय वाईडिश लॉंगॉनला झेल सुटलाय कारण कॉन्फिडन्स नव्हता आणि प्रसाद यानं जर षटकार मारला तर निश्चित रूप गावदेवी गणेशपुरी आणि जबरदस्त चेंडूवर प्रहार गणेशपुरी असा षटकार दोन्ही गणेशपुरीच्या संघाने नाणेफेक गावदेवी गणेशपुरी अप्रतिम जबरदस्त लॉफ्ट ग्लान्स करून दिलाय चेंडूला वाईडिश स्क्वेअर लेग मधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय वाईडिश स्क्वेअर लेगला शॉर्ट स्क्वेअर लेग मधून एक हा चेंडू 10 धावांची गरज एक माफकता अक्रॉस द बॅटने खेळण्याचा पवित्रा परत मार्कवर गोलंदाज गौरव इज ऑन फायर खडेखडे एक मल्टी हिट देण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे एअर ऑस्ट्रेसची चुंबी घेऊन चेंडू आलाय परंतु निश्चित रूपानं झेल सोडला जातोय 2 धावा सहज गतीनं पळून काढल्या गेल्यात आणि धाव फलकावर धावांचा वेग जाऊन पोचक्यात हा सामना फिरू शकतो आणि आता मात्र एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र मोठा फटक्यानं गगनचुंबी झेलबाद की नजर देखणं आयोजन आहे खऱ्या अर्थानं कोल्हापूर अप्रतिम फटका चेंडू जाईल एक क्लासिक
षटकार 6 धावा. दोन हात करतील मोठे संघ आहेत आणि क्वालिटी क्रिकेट निश्चित रूपाने. आता मात्र जबरदस्त फटका, एक गगनचुंबी फटका आहे आणि या फटक्यावर एक धाव तर निश्चितच मिळणार आहे. विजयश्री ठरलाय तो भिनार संघ.